नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी शासन आणि कृषी विद्यापीठ वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम प्रकल्प राबवत असतं. यातलाच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे शेतकरी प्रथम प्रकल्प. आजच्या भागामध्ये या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शेतकरी प्रथम प्रकल्प, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पंडित खर्डे, प्रभारी अधिकारी प्रसारण केंद्र तथा प्रमुख समन्वयक शेतकरी प्रथम प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत. धन्यवाद. तर सर, सर्वप्रथम कार्यक्रमामध्ये मुळात शेतकरी प्रथम प्रकल्प हा म्हणजे नक्की काय आहे हे सांगावं. आपल्याला माहितच आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मार्फत पूर्ण देशभरात आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि एकूणच कृषी विकासासाठी अनेक योजना, अनेक प्रकल्प कार्यान्वित आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने शेतकरी प्रथम प्रकल्प हा गेल्या 2 वर्षापासून सुरू केलेला आहे. अच्छा. म्हणजे सन 2016-17 पासून हा प्रकल्प एकूण भारतामध्ये 52 केंद्रांमध्ये सुरू आहे. अच्छा. आणि या ठिकाणी सांगायला मला आनंद होत आहे की महाराष्ट्रामध्ये आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ अशी एकमेव संस्था आहे की ज्याला हा प्रकल्प मंजूर झालेला आहे. अच्छा. आणि या प्रसंगी मी आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विश्वनाथ साहेब आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर कोकाटे साहेब यांचा मुद्दा म्हणून नामोल्लेख करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा शेतकरी प्रथम प्रकल्प आमच्या विद्यापीठात सुरू आहे. तसं पाहिलं तर दुसरा एक प्रकल्प एक राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देखील आमच्या विद्यापीठामध्ये सुरू आहे. अच्छा. परंतु हा जो शेतकरी प्रथम प्रकल्प आहे याचा मेन फोकस, याला नावच असं दिलेलं आहे की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण त्यासाठी एक प्रोग्राम आपण डिझाईन केलेला आहे. अच्छा. आणि हा फर्स्ट जो याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्याचं शेत असेल, नवनिर्मिती त्याचं, त्याच्यामध्ये जे काही तंत्रज्ञान आपल्याला राबवायचं आहे ते त्याचं शेत, त्यानंतर त्याच्याकडे उपलब्ध असलेली साधनसामुग्री, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, अशा या सुंदर अशा 5 अक्षरांचा मिलाप करून हा शेतकरी प्रथम अर्थात फार्मर फर्स्ट हा प्रकल्प आपल्याला भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीने गेल्या 2 वर्षापूर्वी मंजूर केलेला आहे. अच्छा. तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञान प्रसार, म्हणजे जे काही कृषी विद्यापीठाच्या शिफारशी असतील किंवा पीक उत्पादन तंत्रज्ञान असेल, त्याचप्रमाणे राष्ट्रीय संशोधन संस्थांचे तंत्रज्ञान असेल, ते आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकांच्या रूपाने आपल्याला आपण त्याचा अवलंबन करत आहोत. त्यानंतर शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, यामध्ये जो महत्वाचा म्हणजे हा जो सुसंवाद आहे वारंवार घडवायला हवा, कारण शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांना त्यावर उपाययोजना ते देऊ शकतात. अच्छा. त्याचप्रमाणे तिसरा महत्वाचा उद्देश म्हणजे वेगवेगळ्या विकास जे खाते आहे आपले, कृषी विभाग असेल किंवा इतर पशुसंवर्धन विभाग असेल, तर इतर खात्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प आपण राबवत आहोत. अच्छा. त्याचप्रमाणे जे फार्म ॲडवायझरी किंवा आपण जे म्हणतो कृषी सल्ला, हा वारंवार आणि वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं फीडबॅक अर्थात जे प्रत्यावरण, म्हणजे जे काही तंत्रज्ञान आपण प्रात्यक्षिकांच्या रूपाने शेतकऱ्यांच्या शेतावर राबवतो तर त्या तंत्रज्ञानविषयी शेतकऱ्यांना काही अडचणी आहेत का किंवा त्यांच्या काही सूचना आहेत का, तर या प्रत्यभरणामार्फत आपल्याला हे कळतं आणि त्यानुसार आपले शास्त्रज्ञ त्यात बदल करतात. तर असे हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन आपण हा शेतकरी प्रथम प्रकल्प राबवत आहोत. नक्कीच. मग शेतकरी प्रथम प्रकल्प हा जो काही प्रकल्प आहे हा महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत जो राबवला जातोय, तर या कुठे आणि कशा प्रकारे राबवला जातोय सर? तर ज्यावेळी हा प्रकल्प आपल्या विद्यापीठाला मंजूर झाला त्यानंतर आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्यक्ष आम्ही त्या अवर्षणप्रवण क्षेत्रात फिरलो, काही गावे आम्ही यासाठी निवडली आहेत. आणि यामध्ये प्रामुख्याने जे अवर्षणप्रवण क्षेत्र आहे यामध्ये जे काही चिंचविरे, कनगर ही जी अहमदनगर जिल्ह्यातील गावे आहेत ती आम्ही या प्रकल्पासाठी निवडलेली आहेत. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर वर्षभराचं जे वार्षिक पर्जन्यमान आहे ते अत्यंत कमी आहे, म्हणजे 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस या क्षेत्रात पडतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकरी पीक पद्धती शेतकरी जास्तीत जास्त वापरतात. आणि अशा प्रकारे आम्ही हे जे सर्व्हे केल्यानंतर काही बाबी आमच्या पुढे आल्या तर त्या दृष्टीने आपण काही त्यासाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तर हा जो काही सर्व्हे केला याचा एकंदरीत निष्कर्ष किंवा साधारण त्याचे उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य काय होते त्या सर्व्हेमधून, जेणेकरून मग तुम्ही हा शेतकरी प्रकल्प राबवताना त्या तुम्हाला उपयोगी पडल्या? तर बरेच वेळा आपण काय करतो की एखादा प्रकल्प आल्यानंतर
आपण त्याचं बेंचमार्क सर्वे त्या क्षेत्रात किंवा त्या गावासाठी करत असतो, जेणेकरून आपल्याला त्या गावाची भौगोलिक स्थिती किंवा इतर काही बाबी ज्या आहेत शेतीविषयक त्या आपल्याला कळविण्यात आल्यानंतर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो. तर या ठिकाणी आम्ही जो आपला पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझर, म्हणजे आमच्या विस्तार शिक्षण भाषेत आपण त्याला ग्रामीण मूल्यांकन असं म्हणूया, तर या ग्रामीण मूल्यांकनाच्या वेगवेगळ्या पद्धती आम्ही या गावांमध्ये वापरल्या. त्यामध्ये रेखांकित पद्धत आहे, त्याचप्रमाणे हंगामी वेळापत्रक आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या पद्धतीनुसार काही स्पष्ट बाबी आम्हाला समोर आल्या. यामध्ये या गावांमध्ये असलेलं जे कोरडवाहू क्षेत्र असेल किंवा किती टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहे, किती शेतकरी भूमिहीन मजूर आहेत त्या गावामध्ये, त्याचप्रमाणे त्या गावामध्ये दळणवळणाच्या काही सोयी सुविधा आहेत का, कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना कुठे जावं लागते, त्याचप्रमाणे मार्केटिंगच्या फॅसिलिटीज आहे का, ट्रान्सपोर्ट आहे, कम्युनिकेशन फॅसिलिटीज, तर अशा सर्व बाबींवर आपण या ग्रामीण मूल्यांकन सर्वेद्वारे सर्वे केला आणि त्यानुसार आम्हाला असं लक्षात आलं की या गावामध्ये साधारण 60%पेक्षा अधिक शेतकरी हे अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं शिक्षण पाहिलं तर हे 5वी ते 10वी याच्यामध्ये झालेलं आहे, इयत्तेमध्ये. तसेच आपण जर सॉइल सॅम्पल आम्ही जे काही टेस्ट केले त्यानुसार सुद्धा आम्हाला असे आढळले की हा जो सॉइल सॅम्पल आहे पीएच जो आहे साधारण सामू हा सुद्धा 6.5 ते 7.5 या दरम्यान आहे, परंतु यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन किंवा जे सेंद्रिय कर्ब आहे ते अत्यंत कमी आहे. तर त्या दृष्टीने आम्हाला या सर्वेचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि पुढे आपण कसं नियोजन करायचं त्या दृष्टीने आम्हाला या ग्रामीण मूल्यांकन सर्वेचा निश्चितच आम्हाला लाभ झालेला. साधारण तंत्रज्ञानाद्वारे जर आपल्याला या प्रकल्पामार्फत शेतकरी लोकांचं आपल्याला जीवनमान उंचवायचं असेल तर त्यासाठी म्हणून काय उपक्रम राबवले गेलेत आजपर्यंत? या ठिकाणी जे आपण ग्रामीण मूल्यांकन पद्धतीनुसार जो सर्वे केला त्यामध्ये आपण प्रामुख्याने असं आढळले की जास्तीत जास्त शेतकरी हे एकेरी पीक पद्धती आणि त्याचप्रमाणे जुन्या वाहनांचा वापर, तसेच दुग्ध व्यवसायामध्ये त्यांच्याकडे जे लोकल ब्रीड्स होते याचा वापर ते अधिक करत होते. तर त्यानुसार आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे एकात्मिक पीक पद्धती मॉडेल तयार केले आहे, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मॉडेल, तर या मॉडेलमध्ये साधारण 1 हेक्टर असा अल्पभूधारक जो शेतकरी आहे त्याला किमान 1,60,000 ते 2,00,000 रुपये वार्षिक उत्पन्न निव्वळ नफा इतकं मिळेल असं पाहिले आपण शिफारस केलेलं आहे. तर हेच मॉडेल आम्ही या गावामध्ये रिप्लिकेट करत आहोत. यामध्ये जे काही शेतकरी गळीत धान्य पिकं घेत असतील किंवा कडधान्य पिकं घेत असतील तर आम्ही एक इंटिग्रेटेड फॉर्ममध्ये एक कॅप्सूल फॉर्ममध्ये त्यांना तंत्रज्ञान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्यान विद्यापीकांमध्ये डाळिंब असेल किंवा इतर जे भाजीपाला पिके असतील, फळपिके असतील, त्याचप्रमाणे आपलं जे याच्यामध्ये पशुसंवर्धन म्हणजे जो जोडधंदा आहे, आपण जे पाहतो की शेतकऱ्यांना जोडधंदा नसल्यामुळे त्याचे जे शाश्वत उत्पन्न त्याला मिळत नाही, तर त्या दृष्टीने आम्ही या मॉडेल थ्रू प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये त्यानंतर जे मत्स्यपालन हा एक महत्वाचा या ठिकाणी जोडधंदा किंवा महत्वाचा इंटरव्हेन्शन आम्ही दिलेला आहे. तर ऑलरेडी तिथं त्या गावामध्ये 100 शेततळी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन याद्वारे तयार स्थापन झालेली होती आणि शेतकरी हे जे पाणी आहे संरक्षित पाणी म्हणून डाळिंब लागवडीसाठी वापर करत आहेत. तर यामध्ये आम्ही एक इंटरव्हेन्शन दिलं की आपण शेततळ्यातील मत्स्यपालन हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी मांडला आणि शेतकऱ्यांनी देखील तो स्वीकारला. त्याचप्रमाणे आम्ही जे भूमिहीन मजूर असतील किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्यांच्या एक शाश्वत उत्पन्नासाठी आम्ही परसबागेतील कुक्कुटपालन हा सुद्धा जोडधंदा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहे तर एकात्मिक शेती पद्धतीमुळे या मॉडेलमुळे निश्चितच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. साधारण सुरुवातीला आपण सांगत होतो की कशा पद्धतीने हा प्रकल्प राबवला गेलाय, कशा पद्धतीने ग्रामीण मूल्यांकन घेऊन अवलोकन घेऊन शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळवत प्रतिक्रिया मिळवत त्याच पद्धतीने हा प्रकल्प राबवला जात आहे. मग एकंदरीतच हा प्रकल्प जो आहे हा कोणत्या विभागाच्या सहकार्याने राबवला जात आहे ग्रामीण भागामध्ये? यामध्ये आपण पाहतो की कोणता प्रकल्प राबवण्यासाठी एका संस्थेची मदत घेण्यापेक्षा अनेक संस्था जर त्यामध्ये कार्यरत असेल तर आपल्याला निश्चितच चांगला परिणाम यातून दिसून येतो. तर त्यासाठी आम्हाला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, त्याचप्रमाणे आत्माचे सहकार्य मिळालेले आहे, त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभाग, तसेच मत्स्य विभाग
आणि जे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे, तर अशा एकूण या 5-6 विभागांच्या सहकार्याने आम्ही हा प्रकल्प या गावांमध्ये यशस्वीरित्या राबवत आहोत. बरं, मग सर, साधारण या शेतकऱ्यांसाठी म्हणून कोणकोणते उपक्रम राबवले जातात? कारण हे आत्मा आहे किंवा अजून कृषी विभाग आहे यांच्यामार्फत तुम्ही राबवतात, पण उपक्रम कुठले राबवले जातात? तर प्रथमतः आपण पाहूया की शेतकऱ्यांना या आत्ता जे मी तंत्रज्ञान सांगितलं त्याचा लाभ कसा झालेला आहे. नक्कीच. तर आपण पाहतो की याच्यामध्ये आम्ही जे काही प्रात्यक्षिकं घेतली कडधान्य उत्पादन तंत्रज्ञानासाठी, त्यामध्ये तुरीचं जे विपुल आव्हान आहे याचे उत्पन्न शेतकऱ्यांना जवळजवळ 14 क्विंटल प्रति हेक्टरी अवर्षण भागामध्ये मिळालेले आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्याचं जे आम्ही 70 एकर क्षेत्रावर जी प्रात्यक्षिक घेतली होती, त्यामध्ये आपण जैविक खतांचा वापर, तसेच एकात्मिक पीक पद्धती, आंतरमशागत, तसेच द्रव्य रूप खते, तर या सर्वचा परिणाम म्हणून यामध्ये सुद्धा आम्हाला जो 18 क्विंटल प्रति हेक्टरी हा जो दिग्विजय किंवा विराट वाण आहे याचे आम्हाला उत्पादन मिळाले आहे. अशाच प्रकारचे आम्ही रबी उत्पादन तंत्रज्ञान, रबी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान, जर आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रबी ज्वारीसाठी एक पंचसूत्री तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये जल व्यवस्थापन असेल, म्हणजे पाणी जागच्या जागी मुरवणे, त्याचप्रमाणे आंतरमशागत, त्याचप्रमाणे जे जमिनीच्या खोलीनुसार आमच्या विद्यापीठाने काही वाण विकसित केले आहेत हलक्या जमिनीसाठी, मध्यम जमिनीसाठी आणि भारी जमिनीसाठी. तर असं एक पंचसूत्रीचं हे तंत्रज्ञान रब्बी ज्वारीचं निश्चितच आमच्या शेतकऱ्यांना आणि त्या गावामध्ये फायदेशीर दिसून आलं आणि शेतकऱ्यांना सुमारे 18 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं धान्याचं उत्पादन मिळालं. त्याचप्रमाणे कडब्याचं देखील त्यांना 46 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं उत्पादन मिळालं. आणि या ठिकाणी मी मुद्दामून जे शेततळ्यातील मत्स्यपालन या विषयावर थोडं जास्त सांगतो की हा जो पूरक व्यवसाय या गावांमध्ये आमच्या शेतकरी प्रथम प्रकल्पामार्फत आम्ही शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून दिलेला आहे. तर यातून आम्ही जे प्रति असे काही 40 शेतकरी या प्रात्यक्षिकामध्ये घेतले होते, त्यामध्ये आम्ही रोहू आणि सायपर्निस या प्रजाती त्यामध्ये त्यांना मत्स्यबीज दिलं होतं. 10 गुंठ्यासाठी 6,000 मत्स्यबीज या प्रमाणात आम्ही त्या गावामध्ये या 40 शेततळ्यांमध्ये सोडलं. आणि गेल्याच महिन्यात, म्हणजे साधारण 10 महिन्यानंतर, आम्हाला असं दिसून आले की या ठिकाणी माशांची वाढ अतिशय उत्तम आहे. म्हणजे 750 ते 1 ग्रॅम ते 1 किलोपर्यंतचे मासे त्या ठिकाणी मिळाले आहेत आणि सरासरी शेतकऱ्यांना 500 किलो पर्यंत प्रति शेततळे इतकं मत्स्य उत्पादन मिळाले आहे. आणि यातूनच त्यांना सुमारे खर्च वजा जाता कमीत कमी 35,000 ते जास्तीत जास्त 50,000 इतकं निव्वळ उत्पन्न या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना निश्चितपणे या जोडधंद्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि त्यांचं निश्चितच उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे जे सांगितलं आम्ही परसबागेतील कुक्कुटपालन, तर याच्यामध्ये आम्ही जे ग्रामप्रिया प्रजाती आहे जी वर्षाला 180 ते 220 अंडी देते, तर ते ग्रामीण महिलांसाठी विशेष करून फारच फायदेशीर झालेले आहे आणि खर्च वाचत जातात. त्यांना निव्वळ साधारण 24,000 इतकं शाश्वत उत्पन्न या परसबागेतील कुक्कुटपालनातून या आमच्या शेतकरी महिलांना मिळालेलं आहे. मग या प्रकल्पाद्वारे जे आपण म्हणत होतो की वेगवेगळ्या विभागाचं सहकार्य देखील हा प्रकल्प राबवण्यासाठी मिळतोय, मग या विभागाद्वारे मिळणारं सहकार्य आणि शेतकरी प्रथम प्रकल्प या दोन्ही समन्वयाने राबवले जाणारे उपक्रम याबद्दल सांगावं सर. तर आम्ही या शेतकरी प्रथम प्रकल्पामार्फत प्रात्यक्षिक राबवत आहोत शेतकऱ्यांच्या शेतावर. आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सीईंग इज बिलिव्हिंग. जोपर्यंत शेतकरी किंवा आपण आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष ती गोष्ट पाहत नाही तोपर्यंत आपला त्याच्यावर दृढ विश्वास बसत नाही. तर त्या दृष्टीने आम्ही ही जी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर राबवली, त्या ठिकाणी गट चर्चा घडवून आणली, शिवार फेरी आयोजित केल्या, त्याचा निश्चितच चांगला परिणाम आमच्या या प्रकल्पाला झालेला आहे. त्यानंतर आम्ही जे प्रशिक्षणाचा हा एक महत्वाचा भाग आहे, म्हणजे नॉलेज अँड स्किल त्यातून देणं, म्हणजे ज्ञान आणि कौशल्य विकास यावर आमचा भर आहे. आणि प्रामुख्याने आम्ही ही प्रशिक्षण वर्ग गावातच राबवतो, गावातच आयोजित करतो, जेणेकरून त्या ठिकाणचे शेतकरी त्यांच्या वेळेनुसार किंवा सवडीनुसार ते येऊ शकतात आणि तंत्रज्ञानाची माहिती घेऊ शकतात. त्याचप्रमाणे काही प्रशिक्षण आम्ही विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात आयोजित केले, जेणेकरून शेतकऱ्यांना जे हे जे संशोधन आहे ते प्रत्यक्ष शेतावर पाहता येईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
त्याचप्रमाणे आम्ही काही महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आमचा शेतकरी अभ्यास दौरे, या प्रकल्पांतर्गत आम्ही असे वेगवेगळे अभ्यास दौरे आयोजित केले. यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील जे वाटेफळ गाव आहे या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षापासून शेतकरी शेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वीरित्या करत आहे. त्या ठिकाणी जाऊन आमच्या शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव मिळाला, प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते सर्व पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे नाशिक येथील जी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्याला सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यातून भेट दिली. आणि त्या ठिकाणी जे एक्सपोर्टसाठी जे काही पॅरामीटर्स असतील किंवा ग्रेडिंग पॅकिंग आपला शेतमाल कसा करावा याचं आम्हाला चांगलं ज्ञान मिळालं. त्याचप्रमाणे आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी देखील पीक प्रात्यक्षिके पाहिली, परत मत्स्यपालनाची माहिती मिळाली, त्याचप्रमाणे मधुमक्षिका पालन याची देखील आम्हाला त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना माहिती मिळाली. आणि याद्वारे एकूणच शेतकऱ्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढायला मदत झाली आहे. अभिनव उपक्रम म्हणून आपण ज्या वेळेला काही गोष्टी राबवतो तर त्या अभिनव उपक्रमांतर्गत कोणकोणते उपक्रम आपण राबवलेत? आत्ताच सांगितल्याप्रमाणे आम्ही या शेतकरी प्रथम प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये जमिनीची सुपीकता हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांचे हे सर्व सॉइल सॅम्पल टेस्टिंग केलेले आहेत आणि त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन देत असतो. म्हणजे मृद पत्रिका आपण जी म्हणतो ती आम्ही शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे जे कृषी यांत्रिकीकरण आहे याच्यामध्ये आम्ही काही अवजारे शेतकरी ग्रुप्सला असे काही गटामार्फत त्यांना दिलेले आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांचे कष्ट आणि महिलांचे कष्ट कमी करण्यात यावे. तर आंतरमशागतीसाठी किंवा इतर मशागतीसाठी निश्चितच हे कृषी यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना फायदेशीर झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा युग जो आहे तो माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे आणि अशा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही जास्तीत जास्त तरुणांचं एक ग्रुप तयार केलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे ज्याद्वारे आमचे शास्त्रज्ञ नेहमीच या शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत असतात, शेअर करतात आणि वेळोवेळी त्यांना कृषी सल्ला असेल, मार्केटच्या बाबत त्यांचा सल्ला असेल किंवा कीड आणि रोग व्यवस्थापन असेल, खत नियोजन असेल, तर या बाबींवर आणि हवामानाच्या बाबींवर नेहमीच आम्ही या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे एकमेकांच्या संपर्कात असतो. त्याचप्रमाणे आम्ही आमचे जे काही यशोगाथामध्ये काही जे सक्सेसफुल शेतकरी आहेत, मॉडेल शेतकरी आहेत, तर त्यांचे सुद्धा आम्ही काही व्हिडिओ क्लिप्स तयार केले आहेत. एक वेगळा युट्यूब चॅनल आम्ही या शेतकरी प्रथम प्रकल्पामार्फत सुरू केलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही ते अपलोड करत असतो. त्याचप्रमाणे लवकरच आम्ही वेबसाईट देखील या आमच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाची सुरू करत आहोत जेणेकरून या आधुनिक तंत्रज्ञानात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. त्याचप्रमाणे काही माहिती पुस्तिका प्रकाशने ही देखील आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहेत. तसेच हे जे आपण जे म्हटलो की कृषी प्रदर्शनात सहभाग हा सुद्धा एक आमच्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो प्रशिक्षण आणि अभ्यास दौऱ्यातला हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आताच नार्म हैदराबाद या ठिकाणी जी एक राष्ट्रीय कार्यशाळा झाली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, तर या कार्यशाळेत देखील आमचे 5 शेतकरी सहभागी झाले, त्यांनी त्यांचे अनुभव त्या ठिकाणी सांगितले. आणि समारोपाच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना गौरवलेलं आहे. तर अशा प्रकारे तरुण शेतकऱ्यांनी पुढे यावं, हे तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा हे तंत्रज्ञान द्यावं असा आमचा प्रयत्न आहे. बरं, म्हणजे साधारण या प्रकल्पानंतर तुम्ही आव्हान देखील करताय की युवक जे आहेत त्या शेती करण्यासाठी म्हणून त्यांनी पुढे यावेत आणि शेतीपूरक व्यवसायाचा देखील एकात्मिक शेती पद्धतीमध्ये त्यांनी अवलंब करावा. आणि किस्मत सर, साधारण हे आपण सुरुवात करताना कारण पेरणी करताना किंवा पेरणीच्या अगोदरचे किंवा शेती करत असतानाचे जोड व्यवसायाबद्दल बोललं, साधारण आपल्या ज्या वेळेला पीक काढणी पश्चात म्हणून या प्रकल्पांतर्गत मग काय आपल्याला उपक्रम राबवता येत आहेत? आता आपण पाहतो की मूल्यवर्धन हा आता सध्या केंद्र शासनाचा जो डबलिंग फार्मर इन्कम म्हणजे सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे हा जो संकल्प आहे, तर त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करत आहोत या शेतकरी प्रथम प्रकल्पामार्फत. आणि आम्ही जे काही आता तुरीचे किंवा हरभरा उत्पादन तंत्रज्ञानाचे जे काही प्रात्यक्षिकं या क्षेत्रामध्ये घेतलेले आहेत, तर यासाठी आमचे जे बचत गट आहेत त्या गावामध्ये, तर या शेतकरी महिलांचे जे बचत गटांना आम्ही पिकेवी मिनी दाल मिल या देखील लवकरच देत आहोत जेणेकरून त्यांना मूल्यवर्धनासाठी म्हणजे तूर डाळ असेल किंवा हरभरा डाळ यातून अधिक उत्पन्न कसे मिळेल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. बरं, नक्कीच. मग सर, साधारण पुढील हंगामातलं मग एक नियोजन म्हणून आपल्याला या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण तुम्ही पुढचं नियोजन म्हणून काय उपक्रम राबवता? तर आम्ही आता चालू जे खरीप हंगाम आहे याच्यामध्ये आम्ही 100 एकर क्षेत्रावर
बाजरी उत्पादन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत. यामध्ये आमच्या विद्यापीठाने जे विकसित केले आदिशक्तिवान असेल किंवा धनशक्तिवान, या धनशक्तिवानामध्ये लोहाचं प्रमाण चांगलं आहे आणि जेणेकरून जो माल न्यूट्रिशनचा प्रश्न आपला निश्चितच सोडवला जाईल. आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खूप महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. नमस्कार.